तर पुढे पुढे ती परिस्थिती एवढी कठीण होऊ जाते की आपण त्याच्यातून बाहेर पडताना ठरवतो पण आपण पडू शकत नाही. मग हाच विचार किंवा हा मानस संस्थेमध्ये आमचे प्राध्यापक फुलेगावकर सरांना वाटलं की जे फर्स्ट इयरचे प्रवेशित विद्यार्थी आले त्यांना पहिल्याच वर्षी टाइम मॅनेजमेंट या विषयावर का आपण एखादं चांगलं तज्ज्ञ व्याख्यान देऊ नये, जेणेकरून त्यांची ह्या तंत्रनिकेतनमधली करिअरची जी सुरुवात आहे ही खूप छान पद्धतीनं होईल. विद्यार्थी मित्रांनो, AICTE नावाची जी आपली संस्था आहे, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, तर या ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या मार्फत जे हँडबुक पब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांची, टीचरची, पालकांची मानसिकता योग्य राहण्यासाठी चांगले चांगले उपक्रम संस्था स्तरावर राबविण्यात यावे आणि त्याचा पायंडा म्हणून आज आपण हा पहिला उपक्रम आपल्या संस्थेमध्ये राबवत आहोत याचा मला विशेष आनंद या ठिकाणी व्यक्त होतो. मग या कार्यक्रमासाठी एक चांगलं कुणीतरी आपल्याला व्याख्याता पाहिजे होता. मग आम्ही परिसरामध्ये जेव्हा या बाबतीत थोडासा शोध घेतला तर आम्हाला एक नाव प्रामुख्यानं पुढे आलं, त्या म्हणजे डॉक्टर धनश्री पद्माकर सबनीस मॅडम. तर सर्वप्रथम आपण संस्थेमार्फत मॅडमचं या ठिकाणी स्वागत करूया. तर मी आवटे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी धनश्री सबनीस मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं. बक्षी मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वागतासाठी पुढे यावं. आवटे सर आणि बक्षी मॅडम. तसेच आवटे सरांचं स्वागत करण्यासाठी मी प्रिया धनेगावकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आवटे सरांचं स्वागत करावं. तसेच संगणक विभागाचे विभाग प्रमुख पवार सर यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रिया धनेगावकर सर यांना विनंती करतो. मी श्रीमती जाधव मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी बक्षी मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी रामप्रसाद सुरासे यांना अशी विनंती करतो की त्यांनी पी आर भुलेगावकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. तसेच इतर उपस्थित असणाऱ्या इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. जे विद्यार्थी बंधू भगिनी इथे आले त्यांचं देखील या कार्यक्रमासाठी, या विशेष कार्यक्रमासाठी मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टर सबनीस मॅडम यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोतच. मी जास्त वेळ तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये घेणार नाही. तत्पूर्वी मॅडमनी व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या आधी मॅडमचा एक अल्प परिचय करून देणं मी या ठिकाणी माझं सौभाग्य समजतो. मॅडमचं पूर्ण नाव आहे डॉक्टर धनश्री पद्माकर सबनीस. त्यांचं शिक्षण BHMS MD होमिओपॅथी असं झालेलं आहे. त्यांनी BHMS ची जी पदवी आहे, होमिओपॅथीची पदवी, ही सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज बीड येथून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पिणीबेन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज येथून त्यांनी त्यांचं MD शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मॅडम सध्या गुरुऋषी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे आणि
त्यांची स्वतःची होमिओपॅथीची प्रॅक्टिस आहे. निरामय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून ते मॅडम जनतेची सेवा करत आहेत, प्रत्येकाला मार्गदर्शन करत आहेत. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आदरणीय मॅडम संवाद सेतू या उपक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींसाठी अनेक कार्यक्रम घेत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. विविध शाळा महाविद्यालय यांच्यामधून मॅडमचे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात. तसेच विद्याभारती शिक्षा संस्था देवगिरी प्रांत बालिका शिक्षण प्रमुख म्हणून मॅडम गेल्या 3 वर्षापासून दायित्व सांभाळत आहे. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला टाइम मॅनेजमेंट या विषयासाठी मार्गदर्शन करणार आहे. मॅडमला आपण जो विषय दिलेला आहे बोलण्याकरता, तो विषय असा आहे गोल सेटिंग विथ टाइम मॅनेजमेंट. तर अधिक वेळ न घेता मी मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला या ठिकाणी प्रारंभ करावा. आदरणीय सबनीस मॅडम. सर्व स्टाफला विनंती करतो की त्यांनी पुढे बसून कार्यक्रम आस्वाद घ्यावं. संयोजकांनी चेअर सगळ्यात खाली घ्यायचे आहे. Good, fresh and rainy morning to everyone. Okay? Today's day is very fresh. Yes? Yes. खूप दिवसानंतर पाऊस आलाय आणि आपल्याला खरंच छान वाटतंय. तर माझा विषय तुम्हाला सगळ्यांना सांगितलाय, टाइम मॅनेजमेंट अँड गोल सेटिंग. यू आर जस्ट लिटल बिट कन्फ्युज्ड ना की गोल सेटिंगची आम्हाला काय गरज आहे. आमचं तर गोल सेट झालंय, आम्ही पॉलिटेक्निकला आलोय, पॉलिटेक्निक कम्प्लीट करणारच आहोत. त्याच्यानंतर कोणी इंजिनिअरिंग करेल किंवा कोणी स्वतःचा बिझनेस करेल. खरंय आहे कन्फ्यूज. माझं लेक्चर नाही, इट्स इंटरॅक्टिव्ह सेशन. सो प्लीज प्लीज बी ऍक्टिव्ह. ओके, इंटरॅक्टिव्ह. मी फक्त जस्ट काहीतरी 4 गोष्टी सांगेल आणि निघून जाईल असं नाही. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही मी पुढचं बोलणार नाही. समजतंय? सो बी ऍक्टिव्ह, लास्ट बेंचर्स ऑल्सो. नाही तर आम्ही काय शेवटी बसलोय आम्हाला काही फरक पडत नाही असं नाही. तर मी डॉक्टर धनश्री पद्माकर सबनीस, माझी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलीच आहे. आपला आजचा विषय आहे गोल सेटिंग अँड टाइम मॅनेजमेंट. नेक्स्ट. सो प्रत्येक गोष्टीला गोल हवंय असं आपण नेहमी म्हणतो, गोल सेटिंग गोल सेटिंग गोल सेटिंग. मग आजचा क्लास कशासाठी, फॉर टुडे, व्हाय वी आर वेस्टिंग अवर 1 आवर फॉर युअर क्लास. सो या क्लाससाठी पण आम्हाला काहीतरी गोल पाहिजे तर आम्ही बसतो, नाहीतर आम्हाला खूप अभ्यास पडलेला आहे, आमची खूप कामं पडली आहेत, पर्सनल कामं आहेत, कॉलेजची कामं आहेत, असेसमेंट्स आहेत, पण तरी आम्ही इथं बसलोय कशासाठी का. तर व्हॉट इज गोल फॉर टुडे सेशन? फर्स्ट इज टू ऍक्सेस अँड एक्झामाइन हाऊ यू आर करंटली अलोकेटिंग युअर टाइम. सगळ्यांकडे 24 तासच मिळतात दिवसाचे, पण प्रत्येकाचं टाइम अलोकेशन इज डिफरंट. सो प्रोडक्टिव्हिटी इज डिफरंट. ओके, सो आज आपण शिकणार आहोत की आपण आपला वेळ कसा घालवतोय. नेक्स्ट, अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजिंग युअर टाइम. आपल्याला आपला वेळ मॅनेज करणं किती इम्पॉर्टंट आहे. अँड नेक्स्ट इज डिफरंट स्ट्रॅटेजीज अँड हाऊ टू यूज युअर टाइम इफिशियंटली. सगळ्यांकडे 24 तास आहेत, प्रत्येक जण वेळेचा वापर करतोय, तरी प्रत्येक जण थोडा पुढे कोणी जातोय कोणी मागे राहतोय. तर व्हॉट आर द डिफरंट मेथड्स टू यूज टाइम इफिशियंटली. ओके, नेक्स्ट. सो गोल सेटिंग, देर आर टू डी. मी हे खाली ठेवलं तर चालेल का?
is long-term goal and other is short-term goal. There are two different types of goals. आपल्या सगळ्यांना गोल आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला उद्या हे काम पूर्ण करायचंय, परवा ते काम पूर्ण करायचंय. तर दोन टाइपचे गोल असतात, वन इज लॉन्ग टर्म गोल अँड सेकंड वन इज शॉर्ट टर्म गोल. सो व्हॉट इज मीन बाय लॉन्ग टर्म गोल अँड व्हॉट इज मीन बाय द शॉर्ट टर्म गोल. लॉन्ग टर्म गोल्स आर द गोल्स वी आर अचीविंग आफ्टर वन इयर ऑर टू इयर. एक वर्षानंतर, दोन वर्षानंतर, तीन वर्षानंतर आपल्याला काय करायचंय, दीज आर द लॉन्ग टर्म गोल्स. तर तुमचं सगळ्यांचं लॉन्ग टर्म गोल्स आहे की तुम्हाला तुमची डिग्री कम्प्लीट करायची. ओके, म्हणजे प्रायमरी गोल तर हेच असेल सगळ्यांचं, सेकंडरी गोल इट मे बी डिफरंट. अँड शॉर्ट टर्म गोल काय असेल, तर तुम्हाला तुमचं फर्स्ट सेमिस्टर पास व्हायचं. ओके, सो टू डिफरंट गोल्स आर देअर, लॉन्ग टर्म गोल्स अँड शॉर्ट टर्म गोल्स. शॉर्ट टर्म गोल्स आर द स्टेपिंग स्टोन्स फॉर द लॉन्ग टर्म गोल्स. जर तुम्हाला तुमचं लॉन्ग टर्म गोल अचीव करायचं असेल, तर तुम्हाला तुमचे शॉर्ट टर्म गोल्स आधी कम्प्लीट केले पाहिजेत. सो आपलं गोल कसं पाहिजे, ओके, देर आर डिफरंट स्ट्रॅटेजीज फॉर द गोल. सो द फर्स्ट स्ट्रॅटेजी फॉर द गोल इज अवर गोल शुड बी जस्ट लाईक यू ऑल. कसे तुम्ही, हाव आर यू ऑल? You all are smart. Yes? You all are looking smart. So, your goal should be smart. Okay? What is spelling of smart? Yes. S-M-A-R-T. Having five letters in your goal, that is smart. So, S stand for specific. Okay? S stand for specific. Next. So, S stand for specific, M stands for measurable, A for achievable, R for realistic, and T for time bounded. How your goal should be? Your goal should be smart, specific, measurable, achievable, realistic, and time bounded. Okay? आपने गेम खेळूया. Okay? कुणीतरी दहा मुलं समोर उभे राहा, कोणी पण या, रँडमली दहा मुलं या.
ओके गुड, काय गोल आहे त्यांचा यांना हे सेमिस्टर क्लियर करायचं. दुसरा एखादा काय म्हणे की मला माझ्या एखाद्या सब्जेक्ट मध्ये चांगले मार्क्स घ्यायचे. तिसरा एखादा म्हणे की मला माझे असाइनमेंट कम्प्लीट करायचे. ओके, सो हे आपण गोल स्वतःला ठरवून घेतो, बट दिस गोल आर नॉट स्पेसिफिक गोल्स. व्हेन यू आर सेटिंग गोल्स यू शुड आस्क 3 क्वेश्चन टू युअर गोल. आपण आपला गोल सेट करताना 3 प्रश्न स्वतःच्या गोलला विचारायचे. 3 क्वेश्चन कोणते, तर व्हॉट, मला माझं सेमिस्टर क्लिअर करायचंय, काय करायचंय मला, मला मला 60 पाहिजे, 70 पाहिजे, 80 पाहिजे, 90 पाहिजे, कधी करायचंय सेमिस्टर क्लिअर. मॅट्रिक्स शुड बी अटॅच की दॅट इज इन परसेंटेज, दॅट इज इन किलोग्राम, दॅट इज इन मिलीमीटर, दॅट इज इन सेंटीमीटर, व्हॉट एव्हर इट इज, बट इट शुड बी मेजरेबल. मला माझं वजन पुढच्या महिन्यात कमी करायचं, तर माझं वजन आता 100 किलो आहे, मला पुढच्या महिन्यात वजन कमी करायचंय, तर एकदम 40 किलो वजन कमी होणार आहे का, नाही. आवर गोल शुड बी की नाही मला पुढच्या महिन्यात 5 किलो तरी वजन कमी झालं पाहिजे. ओके, दिस इज स्पेसिफिक गोल अँड दॅट गोल इज हॅव्हिंग मेजरेबल. ओके, मला मार्क्स घ्यायचे पण किती घ्यायचे, ज्याला कुणाला 90% घ्यायचे असतील, कुणाला मागच्या सेशनला 60 असतील, त्याला इम्प्रूव्हमेंट म्हणून 70 घ्यायचे असतील. इट इज डिफरंट ना, इट्स डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. सो युअर गोल शुड बी मेजरेबल, अंडरस्टँड. फर्स्ट इज स्मार्ट, सेकंड इज मेजरेबल, थर्ड इज अचीवेबल. दॅट गोल शुड बी अचीवेबल. जर तुम्हाला मागच्या सेशनला 50% मार्क्स आहेत आणि आपण विचार करतोय की नाही मला 90% मिळाले पाहिजे, तर शक्य आहे का, शक्य आहे का हे. एव्हरीवन इज हॅव्हिंग देअर लिमिटेशन. हो, मला 50% मार्क आहेत तर मला 60 मिळाले पाहिजेत, मला 80 होते तर मला 85 मिळाले पाहिजेत, 90 मिळाले पाहिजेत. दॅट इज अवर गोल शुड बी अचीवेबल. ओके, नेक्स्ट इज आर इज फॉर रिअलिस्टिक. युअर गोल शुड बी रिअलिस्टिक. म्हणजे एखादं म्हणेल की मी लग्न करेन तर ऐश्वर्या रॉयशीच करेल, दुसऱ्या कुणाशी करणारच नाही. शक्य का रे, शक्य आहे का? कुणी म्हणेल मला सलमान खानच पाहिजे, शक्य आहे का? नाही शक्य. दॅट युअर गोल शुड बी रिअलिस्टिक की तुम्ही वर्तमानात जगा. इट शुड बी रिअलिस्टिक दॅट तुम्हाला ते मिळू शकतं असा विचार करून मग गोल सेट करा, नाहीतर मी काही करेन पण हेच करेन. वेन इट इज नॉट रिअलिस्टिक इट इज नॉट पॉसिबल. आय डोंट से दॅट इट सीम पॉसिबल, इट मे बी पॉसिबल. ओके, बट हार्ड टू गेट. सो युअर गोल शुड बी रिलेव्हंट. That is, your goal should align with your long-term objective. तुमचं लॉंगटर्म ऑब्जेक्टिव्ह काय, कुणीतरी असेल ज्याला कुठल्या तरी चांगल्या कंपनीत नोकरी करायची, इन्फोसिसला प्लेसमेंट पाहिजे, कोणीतरी असेल नाही मला माझं स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं आहे, कोणी असेल की नाही मला माझ्या वडिलांचा बिझनेस आहे त्यालाच अजून ग्रो करायचं आहे. सो यू शुड फर्स्ट सेट युअर लॉंग टर्म गोल. अँड इन माय लाईफ मी ट्रॅकच्या बाहेर तर जात नाही आहे, माझ्या गोलच्या विरुद्ध तर काही करत नाही आहे. आय विल फोकसिंग ऑन दिस गोल, पुल मी अवे फ्रॉम अदर मोर इम्पॉर्टंट गोल्स. माझे दुसरे काही इम्पॉर्टंट गोल्स आहेत आणि त्याच्यापासून तर मी दूर जात नाही आहे ना, हा विचार करून मग प्रत्येक गोष्ट करा. दॅट इज युअर गोल शुड बी रिलिव्हंट. ओके, फर्स्ट इज स्मार्ट, सेकंड इज एम स्टँड फॉर, ए स्टँड फॉर, R stand for realistic and T stand for time bounded. Okay, time bounded means what? Everything should have a deadline. प्रत्येक गोष्टीला आपल्याला कॉलेजमध्ये पण डेडलाईन दिलेली असते, या डेट पर्यंतच हे तुम्हाला कम्प्लीट करायचे, या डेट पर्यंतच तुम्हाला हे सबमिट करायचे, या डेट पर्यंतच तुम्ही यानंतर तुम्ही कॉलेजच्या बाहेर जाऊ शकत नाही. सो it all have the time boundaries. So your goal should have a time boundary. आपलं
शेड्यूल कसं पाहिजे, टाइम बाउंडेड पाहिजे की आपण यानंतर नाही करू शकत. मला क्लिअर करायची माझी डिग्री पण 4 वर्षातच करायची. दॅट इज इट मीन्स इट शुड बी अ टाइम बाउंडेड. नेक्स्ट, तर लक्षात आलंय हाऊ युअर गोल शुड बी. युअर गोल शुड बी स्मार्ट. ओके ओके, स्पेसिफिक, मेजरेबल. A stand for achievable. R and T. Okay, understand how your goal should be set. सगळ्यांनी विचार करायचा की माझं लॉंग टर्म गोल काय असणार आहे आणि त्यासाठी मी शॉर्ट टर्म स्टेप्स कुठल्या घ्यायला हव्या. माझ्या कुठल्या शॉर्ट टर्म स्टेप्स मला माझ्या लॉंग टर्म गोल पर्यंत पोहोचवतील. रोज संध्याकाळी झोपताना आपण एवढा एक विचार करून झोपायचे की माझ्या लॉंग टर्म गोलला जाण्यासाठी मी आज माझी कोणती स्टेप घेतली आहे जेणेकरून मी माझ्या लॉंग टर्म गोल पर्यंत पोहोचेल. तुम्हाला सगळ्यांना दासबोध माहिती आहे का रे? दासबोध हा ग्रंथ माहित आहे का? माहिती आहे? कुणी लिहिलाय? येस, समर्थन. या ग्रंथातला थोडं थोडं वाचन करत जा. त्याच्यामध्ये एक श्लोक दिलाय, क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे नलिंबे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उग माझा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे म्हणजे जो फालतू कामांमध्ये आपला वेळ घालवत नाही, आपला वेळ स्वतःच्या कामावर फोकस ठेवतो. नलिंबे कदा दंभ वादे विवादे, लोकांच्या भांडणामध्ये आपण आपला वेळ घालवणार नाहीये. जो आपण आपल्या चांगल्या कामासाठी वापरणार आहे आणि जो आपला वेळ चांगल्या कामासाठी वापरतो तोच समर्थांचा चांगला दास होऊ शकतो. ओके, तर आपण बोलणार आहोत टाइम मॅनेजमेंट याविषयी. गोल मी तुम्हाला सांगितले काय असतं आणि गोल आपलं कसं सेट करायला पाहिजे. सो आता आपण जातोय टाइम मॅनेजमेंट कडे. सो युअर मोस्ट व्हॅल्युएबल रिसोर्स इज युअर टाइम. कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही हे आपल्याला घरी आई खूपदा सांगते तरी आपल्याला समजत नाही. बरोबर आहे? सांगते ना आई वेळ वाया घालू नका, वेळ परत मिळत नाही. प्रत्येकाची आई दिवसातून एकदा तरी सांगत असते की वेळ वाया घालू नका. सो टाइम मॅनेजमेंट इज पेइंग अटेंशन टू हाऊ यू आर स्पेंडिंग युअर मोस्ट व्हॅल्यू. कुणाकुणाच्या बाबतीत असं होतं की वेळ कसा जातो ते कळतच नाही. सगळ्यांच्या बाबतीत होतं, माझ्याही बाबतीत हेच होतं. ओके, वेळ कसा येतो, कसा दिवस सुरू होतो आणि कसा संपतो समजतच नाही. थोड्या दिवसात म्हणाल अरे आपलं फर्स्ट इयर पण झालं, मला तर वाटतं मी आताच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीये. होतं असं? तर वेळ कुठं जातो ते कळतच नाही. त्यासाठी आपण काय करूया? सगळ्यांजवळ कागद पेन आहेत? सगळ्यांनी आपल्या जवळचे कागद पेन रेडी करा. फार वेळ घेऊ नका, तुमचाच पुढचा वेळ वाया जाईल. कागद पेन काढायला हार्डली 1 मिनिट लागेल. मागच्या 24 तासातला ऍक्टिव्हिटी एकमेकाला न बोलता आपल्या पेजवर लिहून काढायचं.
जेवण केलंय, मी फोनवर बोलत बसलोय, मी फेसबुक बघत होतो, मी बाहेर गेलो, मी गाडीवर चक्कर मारून आलोय, मी कटिंगला गेलो होतो, मी माझी नख काढली, मी माझ्या कपड्यांना इस्त्री केली, काही असू शकतात. 10 ते 15 ऍक्टिव्हिटी घ्यायच्या ज्या मागच्या 24 तासात तुम्ही केल्या, त्यामुळे काहीही ऍक्टिव्हिटीज असू शकतात. काही असू शकतात त्या. मी माझे केस विंचरण्यात पण अर्धा तास घालू शकतो, घालू शकतो ना. मोबाईलचं मागचं कव्हर पुसायला पण मला कधी कधी 1 तास लागतो. होऊ शकत असं. मी माझी बॅग आवरायला घेतली आणि 1 तास कसा गेला कळालाच नाही. मोबाईल घेतला, मागचे फोटो बघत होतो, 2 तास मोबाईलच घेऊन बसलो. बॅटरी डिस्चार्ज झाल्यावरच कळालं की अरे 2 तास झाले. लिहिल्यात 10-15 ऍक्टिव्हिटी सगळ्यांना, सगळ्यांनी. आणि साधारण त्याच्या समोर लिहा तुम्हाला वेळ किती लागला. एखाद्या कामाला 1 मिनिट लागला असेल, एखाद्याला 5 मिनिट लागले असतील, एखाद्या कामाला 1 तासही लागला असेल, काय याचं साधारण टाइम लिमिट, इस्टिमेटेड टाइम त्याच्या समोर लिहा की तुम्ही किती वेळ दिला आहे त्या कामासाठी. सेटिंग अँड टाइम मॅनेजमेंट, दीज आर इंटरमेंट, दीज आर इंटरकनेक्टेड. जर आपल्याला गोल सेट करायचे, आपल्याला गोल अचीव करायचे, तर टाइम शुड बी मॅनेज. सो गोल सेटिंग अँड टाइम मॅनेजमेंट, दीज आर इंटरकनेक्टेड सेशन. इफ युअर गोल इज टू इन्क्रीज युअर कपॅसिटी, यू विल नीड टू बी वेल ऑर्गनाइज टू अलोकेट द सफिशियंट टाइम फॉर स्टडी और फॉर युअर क्लास. यू शुड हॅव अ allocated time for allocated task. Knowing ahead of time what your main priorities are can help you to attend to those tasks first. That is, you should prioritize your work. You should give a priority to that thing and then you can work on that. Okay? So, everybody's there are 4 quadrants. मी नंतर विचारणार आहे, त्याच्यामुळे नीट लक्ष देऊ नका. जर समजत नसेल तर मला सांगा मॅडम, ही भाषा मला समजत नाहीये, मी दुसऱ्या भाषेत एक्सप्लेन करते. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही तुमचा 1 तास देताय तर विचार करा की इथून जाताना मी काय घेऊन जाईल. ओके, सो देर आर 4 quadrants फॉर टाइम मॅनेजमेंट. quadrant 1, quadrant 2, quadrant 3 अँड quadrant 4. दिसतंय सगळ्यांना 4 quadrants केलेले आहेत मी. सो first quadrant, that is do. second quadrant is not urgent but it's very important, that is in second quadrant, that is plan it now. In first quadrant the thing is do it now. In second quadrant it is plan it now. In third quadrant it's not important but it's very urgent. Not important but very urgent, that is delegate. First is do it now, second is plan it now, third is delegate, and if in fourth quadrant it's not urgent, it's not important, so it's drop it now. So there are 4 quadrants: do it now, plan it now, delegate and drop it now. So हे मी सांगितलंय थिअरी, पण आम्हाला काहीच कळालं नाही. खरंय, डू इट नाऊ म्हणजे काय, प्लॅन इट नाऊ म्हणजे काय, डेलिगेट्स मीन्स काय, ड्रॉप इट नाऊ म्हणजे काय. मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. इन फर्स्ट क्वाड्रंट द वर्क इज व्हेरी अर्जंट अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज हॅव्हिंग अ डेड लाईन. क्वाड्रंट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वेन I want to clear my first semester. काय करायचंय मला? फर्स्ट सेमिस्टर क्लिअर करायचंय. त्याच्यासाठी किती सब्जेक्ट्स आहेत मला माहित नाही, पण मी कन्सिडर करते की 5 सब्जेक्ट आहेत. 5 सब्जेक्ट आहेत, प्रत्येकामध्ये किती टॉपिक आहेत, प्रत्येक टॉपिकला मी किती वेळ दिला पाहिजे, किती वेळ दिला तर माझा या पुढच्या 4 आठवड्यात 5 आठवड्यात अभ्यास पूर्ण होणार आहे. सो दिस इज प्लॅन.
एग्जामिनेशन और प्लानिंग फॉर एनीथिंग. मला ट्रिपला जायचंय, 4 महिन्यानंतर ट्रिपला जायचंय, तर आज मला तिकीट बुक करावं लागेल. तिकीट बुक केलंय तर मग त्याचे अजून काही परमिटेशन आहेत का, त्याच्यासाठी वेगळ्या काही परमिशन लागतायत का, काही मला व्हिसा काढावा लागणार आहे का, व्हिसा काढण्यासाठी त्याला वेगळे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत का, वेगळे फोटोज लागणार आहेत का, एनीथिंग इज दॅट. सो दॅट कम्स इन प्लॅनिंग. ओके, दिस इज प्लॅनिंग. मग हे प्लॅनिंग करण्यासाठी पण तर वेळ द्यावा लागेल. मला माझ्या नेक्स्ट एक्झामचं प्लॅनिंग जर आता करायचंय तर मला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. सो दॅट प्लॅनिंग कम्स इन सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट इज डू इट नाऊ. इन सेकंड क्वाड्रंट इट इज प्लॅन इट नाऊ. इन थर्ड क्वाड्रंट इट इज इंटरप्शन्स. और मी तुम्हाला सांगितलं की इट्स डेलिगेट्स. त्याच्यामध्ये येतं फोन कॉल्स, ईमेल्स, मीटिंग, टास्क दॅट रिक्वायर सम स्पेसिफिक स्किल सेट. काही लागत नाही ह्या गोष्टी करण्यासाठी. थर्ड टास्क करण्यासाठी मला घरातला किराणा आणायचा आहे, दिस इज माझी प्रायोरिटी असेल आज. किंवा मला घर स्वच्छ करायचंय, किंवा मला माझ्या रूम माझे कपडे धुवायचे. दॅट ऑल तुम्ही आउटसोर्स पण करू शकता. आज मला वेळ नाही आहे, छोट्या भावाला म्हणू शकता अरे घरातला तेवढा किराणा घेऊन ये बरं. ओके, जर तुम्हाला तुमचे टाइम मॅनेज करायचा असेल तर थर्ड क्वाड्रंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट यू शुड डेलिगेट द थिंग्स. कुणाकडून तरी तुम्ही ज्या गोष्टीला स्किल लागत नाही. प्रत्येकाचा काय मोठं असतो की नाही प्रत्येक गोष्ट मीच करायला पाहिजे. मी केली तरच ती परफेक्ट होते, दुसऱ्यानं केली तर मला जमत नाही, त्याला नीट जमणारच नाही. ओके, सो हे सोडून द्या. दॅट इज डेलिगेट. दॅट डेलिगेट कम्स इन थर्ड क्वाड्रंट. अँड इन फोर्थ क्वाड्रंट देर आर डिस्ट्रॅक्शन्स. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय होतं, आपण आपल्या मेन गोल पासून डिस्ट्रॅक्ट होतो. एकदा मोबाईल घेतलाय, एखादी वेबसिरीज लावली आहे, ती लावली आणि दिवसभर वेबसिरीज बघत बसलो. कॉलेज गेलं, प्रॅक्टिकल गेलं, असाइनमेंट गेली, जेवलं नाही, खाल्लं नाही, काहीच केलं नाही, दिवसभर मोबाईलच बघत होतो. होतं असं? होतं पण सांगणार नाही. दॅट इज डिस्ट्रॅक्शन दॅट डोंट कंट्रीब्यूट टू युअर गोल्स. And this quadrant is called as a time waster quadrant. Quadrant 1, 2, 3, 4. Understand? First is do it now. Second is plan it now. Third is delegate. And fourth quadrant is drop it now. That is time wasters. So, now you should check that in which quadrant you are. ओपन करा आणि विचार करा की कुठल्या क्वाड्रंट मध्ये तुमचा वेळ जास्त गेलाय. आणि मला जस्ट सांगा की तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहात. एव्हरीवन इज युझिंग टाइम, बट एव्हरीवन इज युझिंग टाइम डिफरंटली. बघितलं सगळ्यांनी स्वतःच्या 10-15 ऍक्टिव्हिटी लिहिल्या होत्या, त्या बघितल्या. कोणी रँडमली सांगू शकतो मला तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहात? प्लीज बी इंटरॅक्टिव्ह, डोंट सीट लाईक डमी. यू आर नॉट डमी स्टुडंट्स. सो इन विच क्वाड्रंट यू आर, कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहात तुम्ही? कोणी सांगू शकताय? कोणीतरी एकदा उठून सांगा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहात. सांग तू. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहात? सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट अँड फोर्थ. ओके, अजून अजून कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट. ओके, सो वी ऑल
majority of us, we all are in first quadrant and in third quadrant. Okay? एक तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो कारण रोज आपण फक्त डेडलाईनचीच काम करतो. आज हे संपवायचंय कारण आज त्याचा लास्ट डे, उद्या हे संपवायचंय उद्या त्याचा लास्ट डे, कधीच आपण एक महिन्यानंतरची काम आज. सो बट द प्रायोरिटी शुड बी डिफरंट इन डिफरंट पर्सन. इन एनी पर्सन स्लीप इज इन फर्स्ट क्वाड्रंट, इन अदर पर्सन स्लीप इज इन फोर्थ क्वाड्रंट. पुन्हा कुणाला असं असतं की नाही मी झोपणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं, मी झोपलो तर मी फ्रेश राहतो. ओके, कुणासाठी प्रत्येकासाठी प्रत्येक ऍक्टिव्हिटी कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल हे आपण नाही सांगू शकत. सो प्रायोरिटी मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन केल्यानंतर व्हॉट यू थिंक दॅट विच क्वाड्रंट इज बेस्ट फॉर युअर स्टडी. नाहीतर मी काहीच उपयोग नाही आहे एवढी बडबड करून. ऍटलीस्ट एवढं तरी समजू द्या विच क्वाड्रंट इज बेस्ट फॉर यू फॉर स्टडींग. येस, सेकंड क्वाड्रंट इज बेस्ट फॉर स्टडींग, दॅट यू शुड प्लॅन युअर स्टडी. व्हॉट हॅपन्स इफ यू स्पेंड द मेजॉरिटी ऑफ टाइम इन क्वाड्रंट वन ऍक्टिव्हिटीज? व्हॉट यू थिंक दॅट इफ यू आर स्पेंडिंग युअर मेजॉरिटी ऑफ टाइम इन फर्स्ट क्वाड्रंट काय होतंय आपल्यासोबत? कारण आपण सगळा वेळ फक्त इमर्जन्सी काम. युअर प्रोडक्टिव्हिटी इज गुड, एक्सपिरियन्स द सक्सेस ऑफ अकॉम्प्लिशमेंट, फिलिंग ऑफ सेल्फ कंट्रोल. व्हॉट हॅपन्स वेन स्ट्रेस अँड इट प्रिपेअर्स यू फॉर द रिअल वर्ल्ड. वेन यू आर डुईंग ऑल दॅट थिंग्स, युअर गोल सेटिंग्स अँड युअर टाइम मॅनेजमेंट, डू एक्सरसाइज डेली. काहीही एक्सरसाइज केली तरीही चालेल, आणि काहीच करत नसाल तर ऍटलीस्ट 10 सूर्यनमस्कार तरी घाल. बाकी काहीही नाही केलं आणि 10 सूर्यनमस्कार जरी घातले तरी खूप झालं. ओके, हाउ युअर डायट शुड बी. तुम्ही म्हणाल आम्ही मेसला जेवतो, आम्ही कसं आमचं डायट मेंटेन करणार, आम्हाला कसं रिच प्रोटीन डायट कसं मिळेल? आम्हाला तर त्या मेसवाल्या मावशी एकदम पातळ वरण देतात, काहीतरी ग्रेव्ही असते रोज सारखी आणि मधला कंटेंट फक्त चेंज होतो. ओके, ठीक आहे, वी शुड ऍक्सेप्ट दॅट थिंग. पण तुम्ही एक्सटर्नल घेऊ शकता, घरात राहता तुम्ही रात्री बदाम भिजत घालू शकता, सकाळी 4 ऑल फॉर युअर न्यूट्रिशन. बाहेर फ्रूट मिळतात, तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता, संध्याकाळी फ्रुट्स खाऊ शकता. सो युअर डायट अँड एक्सरसाइज शुड बी अ गुड. वेन युअर डायट अँड एक्सरसाइज इज गुड, यू आर मेंटली स्ट्रॉंग. And if you are mentally strong, your self-confidence is good. And then you can manage everything. That's your time, that's your goal or whatever it is. So, you should maintain your health also. If success in college is high value for your life, you will make more time for your studies, your class and your projects. So, what is time management? Time management is the thing. It's not just about managing your time first. That is, what are my today's work? To-do list. काहीतरी स्वतःचे प्लॅनर बनवा, जे मे बी सॉफ्ट कॉपी असेल, हार्ड कॉपी असेल, वॉट एव्हर इट इज. इट्स फॉर पर डे, फॉर पर वीक, इट्स फॉर पर मंथ, वॉट एव्हर इट इज, इट इज डिपेंड ऑन युअर प्रायोरिटीज. बट यू शुड हॅव युअर टू-डू लिस्ट फर्स्ट. इफ यू आर हॅविंग टू-डू लिस्ट, you should prioritize the work, then you should give a priority to that work and then complete that work. Without attention management, time management is pointless. Performance, health and happiness are grounded in the skillful management of energy. We require energy for all the management. सारखं त्याच्या मागे पाळायचंच आहे आपल्याला. तो पुढे जातोय, मला अर्ध्या तासात हे संपवायचंय, मला एक तासात ते संपवायचंय, पुढच्या 2 तासात माझं हे संपलं पाहिजे. दॅट इज, वी शुड हॅव अ मॅनेजमेंट ऑफ एनर्जी. फॉर द मॅनेजमेंट ऑफ एनर्जी वी शुड हॅव अ एनर्जी. परफॉर्मन्स, हेल्थ अँड हॅपीनेस, दिस आर ऑल आर डिपेंड ऑन दॅट. सो हे यू शुड यूज युअर सिलॅबस टू मेक युअर प्लॅनर. शेड्यूल स्टडी टाइम एव्हरी डे. यू शुड give time for study every day. Don't go for a marathon study.
काही नाही, तो एक सब्जेक्ट एका एक रात्र अभ्यास केला की निघून जातो. असंच असतं की नाही तुमच्याकडे? असतं की नाही? आमचे पण काही मित्रमैत्रिणी आहेत, त्याचा आम्ही फक्त अभ्यास करतो मग तो विषय निघतो. असतं जरी असं खरंच हो का नाही? असं कधीच नसतं. डोंट डू द मॅरेथॉन स्टडी, यू शुड प्लॅन युअर सिलॅबस विथ युअर टाइम. Set aside time for the day-to-day tasks that will bring you a step closer to reaching your goals. Update your schedule every day. You should update your schedule. आपलं काय असतं, आपल्याला काय हा इकडे चल म्हणला काय निघाल, तो म्हणला का जाऊ द्या क्लास करू नको, मला माझ्या आत्याच्या घरी जायचं, चल माझ्यासोबत निघाल, तो म्हणतो का चल पिक्चरला जाऊ निघाल. बट यू शुड बी अपडेटेड विथ युअर टास्क. नाही मला माझं एक काम आहे, माझं एवढं काम पूर्ण करून वेळ मिळाला तर मी तुझ्यासोबत येईल. युअर स्टेटमेंट शुड बी लाईक दिस, देन यू कॅन बिकम अ बिग मॅन. येस, सो ब्रीक लार्जर असाइनमेंट इन टू स्मॉलर टास्क. मीन्स वॉट? मला होतं, मला ही पीपीटी बनवायची होती, रोजची खूप कामं होती, मला माझी प्रॅक्टिस आहे, माझं घर आहे, मुलं आहेत, कॉलेजला जायचं असतं, घरी गेस्ट असतात, व्हॉट एव्हर इट इज. पण मला हे टास्क होतं, दॅट इज माय गोल, की मला ही पीपीटी बनवायची आहे आणि मला इकडे येऊन प्रेझेंट करायचं. तो माझे शॉर्ट टर्म गोल काय की चला बाबा आज आपण ॲटलिस्ट 4-5 पीपीटी तरी बनवूया, उद्या अजून 4-5 बनवूया, परवा अजून 4-5 पण बनवूया. दॅट इज ब्रेक करा, आपले काम आहे त्याला ब्रेक करा. वेन वी आर ब्रेकिंग द थिंग्स मग मला टास्क द्यायला, म्हणजे काल मला एकदम कामाचा लोड नाही आला का तर मी काहीतरी 5-10-15 पीपीटी आधी बनवून ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे मी परत त्याला मगअप करू शकले. पण जर माझं काल रात्रीपर्यंत जर काहीच प्रिपेअर नसतं आणि मला जर म्हणलं असतं पूर्ण प्रेझेंटेशन तयार कर, तर काय करावं लागलं असतं? मला रात्रभर जागावं लागलं असतं आणि तिथे येऊन झोपली असते. झालं असतं असं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असंच होतं. बट फॉर दॅट काय करायला पाहिजे आपण? वी शुड ब्रेक लार्जर असाइनमेंट इन टू स्मॉलर थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टी कम्प्लीट करून ठेवल्या की त्या गोष्टी पूर्ण होतात. तुमच्या असाइनमेंट्स असतात, त्याच्यासाठी काही फिगर्स असतात, काही मॉडेल्स बनवायचे असतात, कधी रायटिंग खूप असतं. तर एखाद्या दिवशी तुम्ही मॉडेल बनवून ठेवले, एखाद्या दिवशी फिगर्स काढून ठेवल्या, एकदा लिहून ठेवले, मग तुम्हाला ते सगळं असाइन करायला वेळ नाही लागणार. सो यू शुड डू अ स्मॉलर टास्क फॉर अ larger assignments. Take time for you, don't forget your needs. That is, don't forget your nutrition, your exercise and yourself. Me time is very important for everyone. Next. Schedule time to study for tests and to review the notes. Plan for the unplanned things. Maza kai nahi re hot gelo sarva mi kai tharavla navto khup jan asas boltat. काही ठरवलं नाही, जसं समोर जे जे होत गेलं ते मी करत गेलो, असं कधीच नसतं. तुम्हाला तुमचा गोल असल्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. उद्या तुमच्यातलाच एखादा कोणीतरी असेल जो मोठा कॉन्ट्रॅक्टर होईल, एखादा कोण असेल जो बिल्डर होईल, एखादा कोण असेल जो कुठेतरी नासा इस्रोमध्ये काम करेल, पण कधी करेल जर तुमचा काही गोल असेल तर. नाही, मला माझ्या सिव्हिलमध्ये चांगलं काम करायचं आहे, मी माझ्या मेकॅनिकलमध्ये एखादी चांगली मोठी गाडी बनवेल. जर तुमचा मोठा गोल असेल तरच तुम्ही तो अचीव करू शकता, नाही तर करू शकता का? यायचंय हा गोल आहे म्हणूनच त्या रस्त्यावरून आपण येऊ शकतो. जर मला आंबडला यायचंय निश्चित नसतं तर मध्ये भरपूर रस्ते होते ना, मला हे गाव ते गाव ते गाव बरेच रस्ते आहेत ना, नाही गेले तिकडं का गेले नाही गेले? त्याचा गोल काय होता? या कॉलेजला पोचायचंय. सो अवर गोल शुड बी फिक्स्ड. इफ युअर गोल आर फिक्स्ड you can manage everything and it will double your time estimates. Take next, set your priorities, be realistic. मी तुम्हाला असं सांगितलं जसं मध्ये जे रिअलिस्टिक नाही त्याच्या मागे धावायचा प्रयत्न करायचा नाही. बी रिअलिस्टिक, बी प्रेझेंट, हवेत राहायचं नाही, जमिनीवर राहायचं की नाही आपण एवढंच करू शकतो, आपल्या लिमिटेशन्स एवढ्याच आहेत. वी शुड अंडरस्टँड अवर सेल्फ लिमिटेशन. तो तसं करतोय म्हणून मी तसं करतोय असं होऊ शकत नाही. शेड्यूल टाइम फॉर फन ऑल्सो. द फायनल स्टेप इज टू ऍक्ट ऑन द शेड्यूल यू रोट डाऊन.
प्लॅनर केलंय, मी प्लॅन केलंय पण जर ते फॉलोच केलं नाही तर डोंट यूज ऑफ दॅट ऑल थिंग्स. मग तुमचा क्वाड्रंट टू मध्ये घातलेला वेळ पूर्ण वाया जाईल. दॅट इज यू शुड फॉलो युअर क्वाड्रंट टू. When you say, I don't have time, what you are really saying is, I have other priorities. Okay? काय असतं हे काम? एखादं काम असतं खूप दिवसापासून पेंडिंग राहतं. फॉर एक्झाम्पल असं काहीच काम नाहीये, म्हणजे किती मिनिट तुम्ही काउंट करा पण त्यात आपल्याला एक तास नाही मिळू शकला. कधी कधी आपल्याला कोणाला तरी फोन येतो म्हणतो, अरे कामाच्या घरी तुला फोन करायचंच विसरून गेलो. फोन करायला किती वेळ लागणार असतो? 2 मिनिट 3 मिनिट 5 मिनिट तरी आपण फोन करत नाही. बिकॉज आपल्याला तो फोन कॉल करणं किंवा हे असाइनमेंट कम्प्लीट करणं आपल्या प्रायोरिटीज नव्हत्या, म्हणून आपण ते कम्प्लीट केलं नाही. हेअर कट करत नाही खूप मुलं, खूप केस वाढवतात. काय सांगतात? कारण वेळच नाही कटिंगला जायला. खरंय, मी पण मेडिकल कॉलेजची लेक्चरर आहे, मला पण माहिती आहे तुम्ही कुठे वेळ घालता, काय करता, आय नो एव्हरीथिंग. तुम्हाला वेळ मिळत नाही कारण तुमच्या प्रायोरिटीज नसतात. खरंय, व्हेन यू आर हॅव्हिंग युअर फिक्स प्रायोरिटीज यू आर हॅव्हिंग टाइम. ओके, सो गिव मोर टाइम टू क्वाड्रंट टू. इफ यू आर इन क्वाड्रंट टू इट्स व्हेरी गुड फॉर युअर होल लाईफ. सो देर इज नेवर बघू नंतर करू हे कधीतरी असं कधीच नसतं. जी काम समोर आलंय ते आत्ता पूर्ण केलं तर ते आपल्याला नंतर त्रास देत नाही. मग स्ट्रेस मॅनेजमेंटचा आपल्याला गोष्ट बघाव्या लागत नाही. नेक्स्ट, सो व्हॉट इज समरी ऑफ टुडे सेशन? दॅट इज मॅनेजिंग टाईम इज बॅलन्सिंग अवर लाईफ. इफ वी मॅनेज अवर टाईम बेस्ट, we are balancing our life. It allows you to put your energy toward things you value. Means when you are valuing something, it will allows you to put your energy in that work. Suppose tumhi gaana shiktat, tumhi kai tari swimming la jatay, tumhi football khelatay, cricket khelatay, pan kay mhanta jase ikade admission ghetlay tase ya hobbies la velach milat nahi. Hota asa asa nasta karan tumcha priorities badalle. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही वेळ देऊ शकता. युअर प्रायोरिटीज आर डिफरंट अँड इफ यू मॅनेज युअर प्रायोरिटीज, इफ यू मॅनेज युअर टाइम, इफ यू मॅनेज युअर अटेन्शन, इट कॅन रिड्यूस युअर स्ट्रेस. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चलती दीवारों पर 100 बार फिसलती है. बघतो आपण, नन्ही चिठी जब दाना लेकर चलती है, चलती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़ कर गिरना, गिर कर चढ़ना न अकड़ता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी. डुबकियां सिंधुओं में गोताखोर लगाता है. क्या करता है वो? डुबकियां लगाता है. डुबकियां सिंधुओं में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं मोती सहज ही गहरे पानी में. मिलते नहीं मोती सहज ही गहरे पानी में. बुढ़ता डूबना उत्साह उसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है. सगळ्यांना असफलता येते का? नहीं, आपण परत प्रयत्न करू शकतो म्हणून येते. असफलता एक चुनौती है, इसका स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसका स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक न सफल हो
नीत चैन को त्याग तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। हरिवंश राय बच्चन जी की कविता है। अमिताभ बच्चन जी जो कुणी ऑटोबायोग्राफी बायोग्राफी वाचली तर तुम्हाला लक्षात येईल, वयाच्या 50-60 वर्षामध्ये सुद्धा अमिताभ बच्चन स्ट्रेसमध्ये होते। कुठला स्ट्रेस होता? फायनान्शियल स्ट्रेस होता। आफ्टर एज ऑफ 60 त्या माणसांनी काम करायला सुरुवात केलंय आणि 60 नाव ही इज 80 सिरीज वर्किंग। ओके, सो यू शुड मॅनेज युअर टाइम, यू शुड मॅनेज युअर स्ट्रेस, देन युअर लाईफ इज व्हेरी हॅपी। इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेरी रिलेटिंग युअर टाइम मॅनेजमेंट, यू कॅन आस्क मी। Anyone is having any query regarding your short-term goals, regarding your long-term goals, regarding your time management? Any query? माझ्या मुली नोकरीला आहे, तर 2 दिवसापूर्वी ती खूप रडली। तिचं असं म्हणणं आहे की बाबा, मी मला जे पाहिजे ते समाधान मला मिळत नाही। तुम्ही आज मला त्या चॅप्टर मधला काही प्रश्न विचार, मी उत्तर सांगते, बट आय एम नॉट सॅटिस्फाईड। मी माझ्या पद्धतीनं तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण असं का होतं हे मला थोडस विद्यार्थ्यांच्या बाबतीत, की आपण अभ्यास करतो ते सगळं येत असतं, पण त्या शिकण्यामधला आनंद आणि समाधान त्यांना मिळत नाही। कसं आहे, मी ऍक्सेप्ट करते, कारण की हे टीनेजर आहे सर। टीनेजर इज व्हेरी डिफरंट ड्यू टू देअर हार्मोनल लेवल्स। देअर हार्मोनल लेवल्स आर डिफरंट। आणि गर्ल्समध्ये युजली प्युबर्टियल एज मॅटर करतं आणि त्या हार्मोन्सवर पण डिपेंड असतं की कुठल्या डेजमध्ये ते आहेत। सेकंड वन इज द थिंग दॅट दे ओनली युझिंग युअर देअर एनर्जी इन स्टडिंग और फॉर मगिंग अप द थिंग्स, फॉर एन्जॉईंग द थिंग्स दे शुड हॅव वन हॉबी। इफ दे इनकल्केट विथ देअर हॉबी, with their study, with time management, then they are very happy. It's my observation, sir. So, just to make the vicharun bagha ki tu kutha tari tasbhar khedayla ja, tu tasbhar ekada class kar kutha tari, kiwa just maitrin sobat gappa maar, thodi tuji physical energy waste kar, cycling kar, swimming kar, kutha tari game khel, badminton, dating, whatever it is, then त्यांची एनर्जी थोडीशी वेस्ट होते। बिकॉज इफ एनर्जी इज स्टोर्ड, मग ती अशी युटिलाइज व्हायला लागते। एनीवन इज हॅव्हिंग एनी क्वेरी? आई एम लॉन्ग टर्म गोल सेट करतो, बट काय होतं की 2-3 दिवस सिरियस असतो, त्यानंतर विसरतो। गुड गुड क्वेश्चन। सगळ्यांच्याच बाबतीत हे होतं, हे मी घेतलं पण होतं, की तुम्ही प्लॅन बनवता पण तो फॉलो नाही करत। ओके, सो कन्सिस्टन्सी मॅटर्स। इट्स डिपेंड्स ऑन अस ओनली। हे स्वतःवरच अवलंबून आहे, त्यासाठी काय करायचं, तो गोल रोज एकदा पेपरवर लिहायचा। नाही, मला हे करायचंय, ते रोज एकदा तरी पेपरवर लिहायचं। आपण ज्या आरशात रोज बघतो त्या आरशाला चिटकून ठेवायचं। त्या आरशाला ते चिटकून ठेवलं तर तुम्ही रोज तो गोल बघणार आणि तो गोल फॉलो करण्यासाठी तुम्ही त्याला चेस करणार। ओके, जी स्मॉल टिप्स, रोज एकदा लिही किंवा तुझ्या आरशावर तो सेट करून ठेव। अजून एक आयडिया असते फॉर सेटिंग युअर गोल्स, मोबाईलचा पासवर्ड चेंज करायचा। आपलं जे काय गोल असेल ते पासवर्ड म्हणून ठेवायचं, मग तुम्ही रोज 100 तो गोल टाईप करणार। विसरू शकता का? नाही विसरू शकत। सो कन्सिस्टन्सी मोबाईलला सध्या खूप आहे, त्याच्यामुळे अभ्यासासाठी पण एखादा निमोनिक तयार केलाय आणि तो लक्षात राहत नाहीये, मला तो निमोनिक पाठ करायचाय, तर 8 दिवस ते निमोनिक तुम्ही पासवर्ड म्हणून लावा। पाठ होऊन जातो, तो टॉपिकच होऊन जातो। गुड, समजलं? एनी क्वेरी? गुड। पुस्तक घेतल्यावर झोप येते, पण मोबाईल घेतल्यावर
झोप येत नाही, दॅट्स गुड. कारण की मोबाईल बघताना आपण डोळे बंद करत नाही, त्याचा तो प्रखर लाईट आपल्या डोळ्यावर आलेला असतो, तो तुम्हाला कसा डोळे बंद करू देईल. पुस्तक तुम्हाला डोळे बंद करायला लावतं कारण ते तुम्हाला आवडत नसतं. ज्या वेळेस आपल्याला पुस्तक घेतल्यानंतर झोप येते तेव्हा समजायचं की हे पुस्तक नको वाचायला, आपण दुसरं काहीतरी वाचूया जोपर्यंत झोप जाणार नाही, किंवा आपण काहीतरी लिहूया तेव्हा, किंवा आपण काहीतरी डिझाईन काढूया तेवढ्या तासभरात, किंवा आपण काहीतरी एखादा फेरपट्टा मारूया, किंवा दुसरं काहीतरी घरातली कामं असतातच आपली ती करून घेऊया, झोप जाते परत आपण पुस्तक घेऊया, देन अगेन बॅक टू अवर पॅवेलियन. ओके, छोटे छोटे टास्क असतात. झोप आली ते पुस्तक वाचताना झोप येते ना, फक्त थोडा वेळ त्याला बाजूला ठेवूया, त्यालाही आपला कंटाळा येतो कधी कधी. आपल्याला आपला गोल चेस करायचा आहे, तुम्हाला दुसऱ्याच्या फिलिंग्सचा विचार करून नाही चालणार. डिस्ट्रॅक्शन्स असतातच, डेफिनेटली असतात डिस्ट्रॅक्शन्स, बट त्या डिस्ट्रॅक्शनला कसं इग्नोर करायचं हे आपल्या हातात. तुला समजतंय की ही गोष्ट तुझ्यासाठी डिस्ट्रॅक्शन आहे, तेव्हा तू त्याला अवॉइड करू शकतोस. ओके, मग ते प्रॉब्लेम पण फेस करायची आपल्याला ताकद ठेवायची. का तर आपल्याला आपला गोल चेस करायचा. कुठलीही गोष्ट मिळवणं सहज असतं का? नाही, कुठलीही गोष्ट सहज मिळणारच नाही, त्याच्यासाठी तुला अडथळे येणारच, ते पार करणं तुझ्या हातात आहे. ही खूप छान गोष्ट आहे की तुला समजतंय की तुझ्या कामातलं डिस्ट्रॅक्शन काय. लोकांना हेच कळत नाही की मी जे करतोय तर ही गोष्ट मला डिस्ट्रॅक्शन म्हणून काम करते. बट यू आर ऑन राईट पाथ, दॅट यू रिअलाइज दॅट दिस वर्क्स ॲज अ डिस्ट्रॅक्शन, सो यू शुड जस्ट अवॉइड दॅट डिस्ट्रॅक्शन. ओके, एनीवन? तुम्हाला कोणाला कळायला का क्वेश्चन काय होता? बिल गेट्स विषय विचारलं त्यानं मला, त्याचं तर काही गोल नव्हतं त्याला मिलेनियर व्हायचं, तरी तो मिलेनियर झाला. ओके, काय झाला? त्यानं गोल नव्हतं त्याचं मिलेनियर व्हायचं. एव्हरी पर्सन इज इंडिव्हिज्युअलायझेशन. बिल गेट्स तेव्हा तयार झाला, त्याच्यासोबत अजून 100, 200, 500 मुलं होती. सगळे बिल गेट्स झाले का नाही झाले? कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. दिस रूल इज फॉर अ नॉर्मल ह्युमन बिंग. मग तर सचिन तेंडुलकर 10वी पास पण खेळतोच ना, रतन टाटा पण तर. ओके, बट दीज आर द एक्सेप्शनल केसेस. ओके, त्यांनी ठरवलं नव्हतं मिलेनियर व्हायचं, पण झाले. कसे झाले? त्यांनी ते शेअर मार्केट्समध्ये पैसे लावले, कुठेतरी त्यांचं नशीब हे झालं आणि ते झाले, गेले पुढे. असं आपल्या बाबतीत होऊ शकतं, मी नाही म्हणत आपल्या बाबतीत होणार नाही. But every case has an exceptional thing and every individual is specific. Okay? Every individual's thinking level is also different. When your thinking level is, if you are having some negative things and your failure is there, then your thinking level should be different at different level. Okay? जर एखाद्या गोष्टीच्या विचारामुळे आपल्याला failure मिळते आणि जर आपल्याला परत सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले काय असेल तर आपल्याला आपले विचार बदलायला पाहिजे. ओके, माझा प्रश्न खूप सुंदर होता, पण मी तुला सांगते की इंडिव्हिज्युअलायझेशन इज देअर, एव्हरी पर्सन इज हॅव्हिंग इंडिव्हिज्युअल वे ऑफ थिंकिंग. अजून मग आता पण काही आहेत जे बिलियनियरीज आहेत, किंवा आता तुमच्या आई वडिलांची फेज आणि आत्ता पण काही लोक आहेत जे खूप बिलियनरी झालेत. का तर त्यांनी तेव्हा काहीतरी
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले होते. ओके, पण तुमच्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांनी गुंतवलेले नव्हते म्हणून आपण झालो नाही. दॅट इज द इंडिव्हिज्युअलायझेशन. वे ऑफ थिंकिंग इज डिफरंट एट डिफरंट लेवल. वी कॅन्ट जज द बोथ पर्सन इक्वली. ओके, एनीवन एल्स? बट अवर गोल शुड बी अ स्पेसिफिक. हा, राईट क्वेश्चन. फॉर इमोशनल टॉलरन्स लेवल यू शुड डू अ मेडिटेशन डेली और जस्ट मगप राम रक्षा और हनुमान चालीसा और गणपति स्तोत्र और एनी वन एल्स क्लियर? एनी क्वेरी? हाउ टू मेंटेन डोपामिन लेवल बैलेंस. ओके, these are the hormonal changes whatever in your age are there. For that you should have a good exercise, you should have a good diet. With your good exercise and your good diet, your hormonal levels are good. Okay, due to that your thinking levels should be good for you. Only your diet and exercise is maintaining your hormonal levels good. If your diet and exercise is not there, your hormonal levels may get changed. You all are in turning phase. Okay, if your goal are set now, then you can chase that goal. Anyone else? Anyone else is having any query regarding your time management, your goals, your priorities? नो, मी असं समजलं की सगळ्यांना सगळं समजलंय. मला एकदा सांगा बरं, गोल कसं पाहिजे? हाउ युअर गोल शुड बी स्मार्ट. एस स्टँड फॉर स्पेसिफिक. एम मेजरेबल. ए मेजरेबल. आर मेजरेबल. टी टाइम बाउंड. हाउ मेनी क्वाड्रेंट्स आर फॉर टाइम मॅनेजमेंट? फर्स्ट इज नो, फर्स्ट इज प्लॅन इट. सेकंड, first is do it now. First is do it now. Second, third, delegate. And fourth, okay, understand everyone? Now aaj pasun tumhi tumchi kaam char quadrant madhe divide karun karnar ahat ani prayatna karnar ahat ki tumcha jaast vel ha second quadrant madhe gela pahije. First quadrant madhe jaast vel jayla nako. It's very hazardous for our life if we are in first quadrant. Okay, thank you everyone for listening me very calmly and silently. Thank you your management team for inviting me as a guest speaker. It's really very interesting for me to interact with these age girls and boys. I like to interact with these students. Thank you everyone. Thank you. YouTube लाइव बघताय
आणि हे सेशन तुम्हाला वारंवार बघता येईल याची पण सोय उपलब्ध केली आहे. हे रेकॉर्डिंग सेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही ते परत रिपीटेडली बघू शकता. तर या लाईव्ह सेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख श्री सानप सर व त्यांचे थर्ड इयरचे विद्यार्थी जे आहेत स्वराज आणि अजून एक विद्यार्थी यांनी मोलाची साथ उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे हे सेशन लाईव्ह होऊ शकलं. म्हणजे कालपासून ते झटतायत, डेमो सेशन वर्क करताय की कसं लाईव्ह करता येईल, काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यांनी सर्व प्रॉब्लेम ओव्हरकम केले. त्यांचं परवा रात्रीपासून त्याच्यावरती काम चालू, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू. तसेच डॉक्टर देवदत्त सराफ आपल्या विज्ञान विभागामध्ये कार्यरत होते, सध्या ते बदलीने शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथे गेलेले आहेत. तर त्यांच्या वतीने आपली मॅडमची ओळख झाली. मी AICT कोऑर्डिनेटर म्हणून इथल्या संस्थेत काम करतो, पण या वर्षी AICTने ह्या टॉपिकचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. तर सराफ सरांनी सांगितलं की मॅडमला आपण ऍज अ सायकोलॉजिकल काउन्सिलर ऑफ इन्स्टिट्यूटला आपण त्यांना इन्व्हाइट करूया. त्यांना आपण अपॉइंटमेंट केलंय की ऍज अ सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणजे स्टुडंट फॅकल्टी नॉन टीचिंग फॅकल्टी यांची मेंटल हेल्थ कशी व्यवस्थित राहावी याकरिता आपण त्यांना संस्थेच्या वतीने सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून आपण त्यांची नेमणूक केली आहे. त्याबद्दल मी देवदत्त सराफ यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच आपल्या सूत्रसंचालन श्री पिंगळे सर AIML विभाग प्रमुख त्यांनी सांभाळलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच शेवटी सर्व उपस्थित असलेले सर्व इथे विद्यार्थी फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्स AIML माहिती व तंत्रज्ञान यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांनी शांतपणे हा कार्यक्रम ऐकला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. JEF ची जी स्कॉलरशिप आहे त्याच्या संदर्भात दुपारी एक तुम्हाला महत्त्वाची सूचना येईल.